या चेंडूवर सिद्धूने मात्र प्रहार केला, चेंडू जातोय लॉन्ग ऑफ रिजन मध्ये, चार धावांसाठी चमकार। धाव पलकावर 11 धावा पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी वाडेकर संघाने देखील 12 धावा केल्या, मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार जरूर केलाय। चेंडू जातो लॉन्ग ऑफ रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर, फोटोमेनचा वापर केलाय, इनसाइड आउट चेंडू खेळलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पकडलाय, एकच धावे संतुष्ट व्हावं लागलं। सिंधू याला धावा खर्च केले, चांगलासा चेंडू स्क्वेअर कट केलाय, जरूर एकच धाव आली। पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू जातोय कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी। कंचन जर आपण पाहिलं तर सिद्धू याच फटक्यांसाठी ओळखला जातोय, इनसाइड आउट नेहमी त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळले जातात, मी सातत्याने पाहिलंय। 17 धावांची गरज, हो चांगला सकट केलाय चेंडूला, चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये, शत्रक्षक धावलाय चेंडू मागे, मात्र थोडीशी मिस फील पाहायला मिळाली। दोनच धावांकडे विजय संपादन करून दिला होता, या चेंडू प्रहार जरूर केला, हुक केलाय चेंडू, चेंडू सीमारेषे बाहेर षटकार। नऊ बाजून चौफेर फटकेबाजी करतोय फलंदाज, आपण पाहिलं कांचन की इनसाइड आउट कव्हर मध्ये खेळलाय, स्क्वेअर कट केलाय, पॉइंटला खेळलाय आणि हा मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्क्वेअर कट केलाय चेंडूला पॉइंटला, दोन खेळाडू चेंडू मागे धावतात, मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार। चार चेंडू फेकले गोलंदाजाने, चार चेंडू मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात, आणि जर धावांचा विचार केला तर आतापर्यंत धाव का वाडेकर संघाची धावसंख्या पाहायला मिळते। 36 बाजून सामना झोकवतोय सिद्धू, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, एकच धाव विपक्ष उतरशिव, तशा प्रकारचा चेंडू खेळला आणि चेंडू सीमारेषे बाहेर चार धावांसाठी।